कुपवाडपासून सिद्धार्थनगर जवळून विजयनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेला नैसर्गिक नाला धोकादायक बनलाय. नाल्याला संरक्षक कठडा नसल्यानं नाल्यात वाहनासह पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खोत यांनी यासाठी नाल्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विजयनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कोर्ट तसेच प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालय असल्याने कुपवाड विजयनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. काही महिन्यापूर्वी सदर रस्ताचे नूतनीकरण केले आहे, परंतु नाल्याभोवती मोठा खड्डा असल्याने इथे नेहमी अपघात होतात. आज सकाळीच एक मोटरसायकल ह्या खड्ड्यात पडला. लोकांचे जीव गेल्यानंतर महापालिका जागी होणार आहे का? सदर त्या नाल्याभोवती सुरक्षित कठडा त्वरित बांधण्यात यावे, नाहीतर 2 दिवसात ह्या नाल्यात उतरून उभं राहून इथे आंदोलन करण्यात येईल.